अधिक महिन्याची पहिली विनायक चतुर्थी आहे 21 जुलैला. अधिक श्रावण महिन्यात पहिली विनायक चतुर्थी असेल अधिक महिन्याची आणि दुसरी श्रावण महिन्याची असेल. विनायक चतुर्थीला रवियोग तयार होतोय. मात्र या दिवशी भद्रकाळीही आहे. श्रावण अधिक मासातील ही चतुर्थी तब्बल 19 वर्षानंतर आल्यामुळेच यंदाच्या अधिक मासातील विनायक चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालंय. अधिक महिन्याची पहिली विनायक चतुर्थी कधी आहे, तिचं पूजा मुहूर्त काय असेल, रवियुग कधी आहे आणि भद्रकाळ कधी असेल, चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. अधिक श्रावण मासात आलेल्या विनायक चतुर्थीचं विशेष महत्त्व म्हणजे चतुर्थी तिथीचे स्वामी आहेत श्री गणेश. तर अधिक मास भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि श्रावण हा महादेवांचा आवडता महिना. अशा स्थितीत श्रावण महिन्यातील चतुर्थी तिथीला व्रत करणाऱ्यांना या तिन्ही देवतांच्या आशीर्वादानं अशक्यप्राय कामं शक्य होतील असं सांगण्यात येत आहे. अधिक मास दर 3 वर्षांनी येतो, त्यामुळेच या महिन्यातील प्रत्येक व्रत आणि सणांचं विशेष महत्त्व आहे. शिवाय असंही मानलं जातं की अधिक मासात केलेल्या धार्मिक कार्याचं इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या उपासनेपेक्षा 10 पट अधिक फळ मिळतं. पुराणानुसार जे विनायक चतुर्थीला श्री गणेशाची पूजा करतात त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही असं सांगतात. शिवाय संतानप्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत अत्यंत फलदायी मानलं जातं आणि विनायक चतुर्थीच्या व्रताच्या प्रभावानं प्रत्येक संकट आणि अडथळेसुद्धा नष्ट होतात. तर अधिक श्रावणातील विनायक चतुर्थीचा मुहूर्त आधी जाणून घेऊयात. अधिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 21 जुलै रोजी सकाळी 6:58 सुरू होईल आणि ही तिथी 22 जुलैला म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी 9:26 असेल. उदय तिथीच्या आधारे शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी अधिक श्रावणातील पहिली विनायक चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी उपवास ठेवूनच श्री गणेशाची पूजा करावी असं सांगितलं जातं. आता अधिक श्रावणातील पूजा मुहूर्त काय असेल, तर 21 जुलै रोजी विनायक चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 2:45 असणार आहे. या दिवशी गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी 11:05 ते दुपारी 1:50 असेल. या शुभ काळात लाभ उन्नती मुहूर्त आणि अमृत सर्वोत्तम मुहूर्तही आहे. चतुर्थीच्या दिवशी लाभ उन्नती मुहूर्त सकाळी 10:44 असेल, तो दुपारी 12:27 आहे. तर अमृत सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 12:27 ते दुपारी 2:10 असणार आहे. आता अधिक श्रावण विनायक चतुर्थीला रवियोग सुद्धा जुळून येतोय. तर रवियोगातील श्रावण विनायक चतुर्थी ही श्रावणातील पहिली विनायक चतुर्थी रवियोगात आहे. 21 जुलै रोजी दुपारी 1:58 रवियोग सुरू होतोय. तर हा योग रविवार दिनांक 22 जुलै रोजी पहाटे 5:37 असेल. रवियोग हा शुभयोग आहे, यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी भद्राकाळही आहे, पण ही भद्रा पूजेच्या कालांतरानं होत आहे. चतुर्थीच्या दिवशी भद्राकाळ रात्री 8:12 सुरू होतोय, तो दुसऱ्या दिवशी 22 जुलै रोजी सकाळी 5:37 असेल. या भद्राचा वास पृथ्वीवर आहे. भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य करू नये असं सांगितलं जात आहे. आता विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय असेल 21 जुलै रोजी सकाळी 8:29 आणि चंद्रास्त होईल रात्री 9:45. विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केली जात नाही, त्यामुळे विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा चुकूनही करू नये. आता अधिक श्रावण मासातील विनायक चतुर्थीची पूजाविधी सुद्धा जाणून घेऊयात. अधिक मासात विनायक चतुर्थीला दुपारी पूर्वेकडे तोंड करून 108 वेळा दुर्व्याच्या पानांनी श्री गणेशाची पूजा करावी. शिवाय गायीच्या तुपाचा दिवा लावून वक्रतुंडाय होम मंत्राचा 108 वेळा जप करावा. नामजप केल्यावर या दुर्व्याच्या पानांनी पूजेच्या ठिकाणी ठेवलेलं पाणी घरभर शिंपडावं असं मानलं जातं की यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात समृद्धी नांदते. शिवाय अधिक श्रावण मासात विनायक चतुर्थी व्रतामध्ये गणेशाची पूजा विधिवत केली असता बाप्पाच्या आशीर्वादानं सर्व कामे शुभ आणि सफल होतात. कामातील अडथळेसुद्धा दूर होतात आणि श्री गणेशाच्या कृपेनं माणसाच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी लाभते अशी धार्मिक श्रद्धा आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।